विलास लांडेंना राष्ट्रवादीकडून यावेळी देखील हुलकावणी मिळण्याची शक्यता आहे. नुकताच झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना अजितदादांकडून तसे संकेत देण्यात आले. भोसरीमध्ये यापूर्वी 2 वेळा अपक्ष उमेदवार निवडून आलेत. आताही काही जणांना वाटतंय अपक्ष लढावं असा टोला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडेंना लगावलाय. अजित पवार पुण्यात आयोजित केलेल्या कार्यकर्ता मेळाव्यामध्ये बोलत होते. यावेळी त्यांनी विलास लांडेंना लक्ष्य केलंय. पिंपरी चिंचवडमधील विधानसभा तयारीच्या राष्ट्रवादीच्या पुण्यातील बैठकीला पाठ फिरवलेले लांडे अपक्ष म्हणून लढण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चांना अजित पवारांच्या वक्तव्याने बळ मिळालंय. तसेच लांडेंना तिकीट मिळणार नसल्याचं बोललं जात आहे. दरम्यान विलास लांडे यांचे शिवसेनेत जाण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे. मात्र लांडे यांचा शिवसेना प्रवेश हा युतीच्या निर्णयावरच अवलंबून आहे, त्यामुळे भोसरीच्या मैदानात काय होते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, रायगड माझा. बेल आयकन दाबा आणि यासारख्या इतर बातम्या बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.